नमस्कार, झडपीगुरुजी डॉट कॉममध्ये HTML ऑनलाईन प्रशिक्षण भाग क्रमांक 5 मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण मागच्या भागामध्ये लिंक विषयी आपण माहिती घेतलेली आहे, परंतु आता आपण या भागात काय करूया, भाग क्रमांक 4 लाच कंटिन्यू करूया. थोडं ॲडव्हान्स्ड लिंक्स याविषयी मी थोडंसं माहिती देणार आहे. ती माहिती कदाचित कमी वेबसाईटमध्ये ती वापरली जाते. मी आतापर्यंत पाहिलेल्या वेबसाईटमध्ये एक अशी माहिती देणार आहे, आपल्याला सरासरी माहिती असते की लिंकवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल, परंतु त्याच पेजवरची लिंक कशी तिथे शो करावी याविषयी सुद्धा या भागामध्ये मी माहिती देणार आहे. एकदा पाहून घेऊया आपण आता. ठीक आहे, आपण नोटपॅड ओपन करत आहोत. हा, नोटपॅडमध्ये आपण काल कुठपर्यंत होतो, कालच्या भागामध्ये किंवा मागच्या भागामध्ये आपण कसा दिसतो हा पेज पाहूया. आपण आपल्या पेजचं नाव काय आहे, लिंक्स डॉट HTML आहे. ठीक आहे, लिंक डॉट HTML कशी दिसते बघूया आपण. चला ठीक आहे, आता गुगल क्रोमचा वापर कर आता सगळेच. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तर या भागामध्ये बघा, थोडंसं मी ट्रिब्यूट विषयी तुम्हाला माहिती देतो. ठीक आहे, आता झडपीगुरुजी डॉट कॉम क्लिक क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ट्रेनिंगवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज तिथंच ओपन होते. हे ओपन होईल, समजा आता नेट प्रॉब्लेम आहे तर न्यू त्याच ठिकाणी ओपन होता, म्हणजे युजर आपल्या वेबसाईटवर, म्हणजे ही आपली वेबसाईट आहे समजा, आणि याच्यावर क्लिक केलं तर तिथंच ते ओपन होते. परंतु असं ओपन न होता आपलं काय करायचं आहे, नवीन पेजमध्ये ओपन करायचं आहे या वेबसाईटला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे युजर काय होईल, आपल्याच वेबसाईटवर टिकेल आणि या नवीन ठिकाणी तो जाईल, वेबसाईट बघेल, पुन्हा क्लोज करेल, पुन्हा आपलं याच ठिकाणी येईल, असे आपण सेव्ह करूया. आता माझ्यासाठी एक कोड आहे बघा, टार्गेटचे टार्गेट इज इक्वल टू ब्लँक करूया आपण. ठीक आहे, ब्लँक मी सेव्ह करतो याला आणि याला रिफ्रेश मारूया. ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, आलं, वेबसाईट ओपन झालेली आहे. हां, म्हणजे हे समजलं असेल तुम्हाला, फक्त टार्गेट हा जो कोड दिला आहे मी या ठिकाणी, या टार्गेट इज इक्वल टू डबल इनोडेड कॉमामध्ये ब्लँक दिलं आहे, त्यामुळे काय झालं तर हे नवीन टॅबमध्ये ही वेबसाईट आता ओपन झालेली आहे. आता आपण काय करूया, याला टार्गेटला बघा मित्रांनो, आता थोडंसं इथं या ठिकाणी लक्ष द्या, याच्यावर क्लिक केल्यानंतर काहीच येत नाही टायटल वगैरे. हां ठीक आहे, या हाताच्या ठिकाणी गो टू असं काहीतरी आलं पाहिजे. यासाठी आपण काय करूया, आता एक टायटल देऊया. ठीक आहे, TITL टायटल इज इक्वल टू गो टू मराठी. वेबसाईट मी आता सेव्ह करतो याला. हां, थोडं आता लक्ष द्या. ठीक आहे, आता हाताच्या ठिकाणी काय येतं का, रिफ्रेश करतो हे बघा. ठीक आहे, त्या हाताच्या खाली आले का, गो टू मराठी ऑनलाईन ट्रेनिंग वेबसाईट, हे आले ना. याला म्हणायचं टायटल दिल्यानंतर या ठिकाणी, आता या ठिकाणी फर्स्ट पेजला आपण टायटल दिलेलं नाही फर्स्ट पेजच्या ठिकाणी, परंतु या ऑनलाईन ट्रेनिंगच्या ठिकाणी आपण टायटल दिलेलं आहे, त्यामुळे काय तर हे टायटल या ठिकाणी येते आणि न्यू टॅबमध्ये हे ओपन होतं. ठीक आहे, याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती मिळाली असेल. आता आपण काय करूया, पुढील एक थोडंसं लिंकविषयी माहिती आहे, ती माहिती मी इथं देण्याचा प्रयत्न करतो आपल्याला. आता आपण एक याच्यामध्ये पेज लोड करूया आपण. आता फर्स्ट डॉट HTML पेज एक लक्षात ठेवा, या पेजला बघा, किंवा आपण काय करूया, त्याच पेजवर फर्स्ट डॉट HTML न लोड होता त्याच ठिकाणचे पेज लोड हवा. याला काढून टाकतोय मी, सेव्ह करतोय, एकदा पुन्हा नजर टाकतो मी आपल्या याच्यावर, पेज गेलेलं आहे. आता काय करतो, एक नवीन लिंक आपण तयार करूया. ठीक आहे, हां, नवीन लिंकचं तुम्हाला माहीत झालं असेल आता, रेफ नंतर मी याला. आता काय करूया, याला एक डमी लिंकसाठी हॅश वापरला जातो, लक्षात ठेवा. मी तुम्हाला दाखवणार आहे हॅश कधी वापरला जाते. हॅश थोडस एक राहिलेलं हॅश केल्यानंतर थोडक्यात अबाउट मी करूया.
अबाउट मी, ठीक है। आता एक बघा, आता सेव करतो आहे मी, कंट्रोल एस करून अबाउटवर क्लिक केलं। आता या ठिकाणी बघा काय आलं, या ठिकाणी हॅश आलेला आहे, कारण या ठिकाणी आपण हॅश दिलेला आहे। लिंकचं कोणतं दिलं नाही, जसं या आपण www.com मध्ये ही लिंक दिली आहे zpgurujee.com ची, या ठिकाणी आपण काही दिलं नाही, त्यामुळे काय होईल, हॅश येईल। पण आता आपण काय करूया, हॅश न येता तर या ठिकाणी एखादा कंटेंट लोड झाला पाहिजे, यासाठी आपण काहीतरी करावं लागेल आपल्याला, ठीक आहे। मी झूम करत आहे, त्यासाठी एक बघा, आता मी काय करत आहे, खाली खाली जाऊया आपण थोडंसं, लोड आहे, तर बी आर कोड म्हणजे काय, तर लाईन ब्रेक कोड आहेत। आता या वेबसाईटवर बघा तुम्ही, स्क्रॉल बार आणायचं आपल्याला या ठिकाणी, हां ठीक आहे। स्क्रॉल बार आणण्यासाठी आपल्याला या असंख्य बी आर कोड्स किंवा एक 15-20 वेळेस समजा, मी तर देणार आहे, आणि त्यानंतर लिहिणार आहे अबाउट मी म्हणून। स्मॉल ब्रेक करू, आता अबाउट मी केल्यानंतर बघा मित्र, बस एवढंच करे। ओके, हां आता बघा, आता काय करायचं आपल्याला, या वेबसाईटद्वारा इथे या ठिकाणी एक लिंक देऊ आपण, ठीक आहे, लिंक देऊया पुन्हा डबल पुन्हा। आता एक, आता या ठिकाणी जर थोडंसं लक्ष द्या, मी लिंक काय देतो बघा, सुनील नावाची, तर हां सुनील नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि आता लिंक क्लोज करायची आपल्याला अबाउट मीच्या नंतर, लिंक क्लोज करूया, हां लिंक क्लोज केली। आता बघा हे अबाउट मीचा जो टॅग आहे, हां अबाउट मी, आणि या ठिकाणी पण अबाउट मी आहे। हां थोडक्यात आता काय करूया, आपण प्रिव्ह्यू पाहूया, हां बघा हे कुठे अबाउट मी या ठिकाणी आलेलं आहे। आता हे ते आलेलं आहे, आता आपल्याला बघायचं, बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर, या अबाउट मी वर क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिक वरती लोड झालं पाहिजे, हे स्क्रॉल बार से, या स्क्रॉल बार बघा, बघा स्क्रॉल बार हा या पी आर कोडमुळे आलेला आहे इथल्या, ठीक आहे। आता कॉल पेज, पेज कॉल कसं करायचं बघा, वरती हा जो कंटेंट आहे तो कंटेंट आपण कॉल कसा करायचा याविषयी आपण थोडंसं या भागामध्ये बघूया आपण, ठीक आहे। तर या ठिकाणी ज्या पेजला मी तर नाव दिलेलं आहे तोच पेज इथं आपल्याला लिहायचं, ठीक आहे। हॅश हे केलेलं आहे सुनील केलेलं आहे, थोडस कोड विषयी बघूया आपण कुठे प्रॉब्लेम आहे।
बट मी सुनील हॅश करून इथं क्लोज केला. हां ए नेम या ठिकाणी बघा याला इक्वल करावं लागेल आपल्याला. हेरेफ ए जे काय चला तर काय करूया नेम देऊया. नेम नेमचा कोड आहे हां. आता बघा ठीक आहे झालं लोड. नेमचा कोड विसरलो होतो तरी लक्षात राहील तुमच्या समजा, कारण हे फार रेअरली असं वापरलं जाते. मी खूप दिवसांतर ट्रायलच देतो तुम्हाला डायरेक्ट. ठीक आहे तुम्ही एक अजून एकदा तुम्हाला झूम करून दाखवेन. ठीक आहे हा डायरेक्ट लोड झालं ना दिसतं तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे याच्यामधनं सेकंड पेज लोड होतं आहे टॅबमध्ये, म्हणजे त्याच वेबसाईटवर आपला युजर राहतो आहे. आणि अबाउट मीवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट खालची म्हणजे ही बघा स्क्रॉल बारमध्ये आता असे असंख्य तुम्ही इथे लिंक लावली ना या ठिकाणी लिंक लावली समजा दुसरी, तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लगेच दुसरा तो कंटेंट ओपन होणार आहे अशी अशी सोय आपल्याला करता येईल. अजून काय करूया आपल्याला, आपण थोडंसं पेज सुटसुटीत आपल्याला दिसण्यासाठी अजून आलं म्हणजे बघा अबाउट मीवर क्लिक केलं लगेच सेव्ह पेज आलं, म्हणजे त्याच पेजवरचा कंटेंट आपण लोड केलेला. मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला कुठेही भेटणार नाही, इंटरनेटवर तुम्ही कुठेही जरी शोधलात किंवा त्याच पेजवरची लिंक लगेचच्या लगेच तिथेच लोड झाली पाहिजे ही सरासरी जास्त याविषयी तुम्हाला माहिती मिळणार नाही. आता यासोबत आपण काय करूया, आता याच पेजला या ठिकाणी बघा या ठिकाणी जर क्लिक केलं तर हे पेज वरती डायरेक्ट वरती गेलं पाहिजे असं सरकलं पाहिजे. हां ठीक आहे आपण यासाठी काय करूया, अजून एक आहे पेजचं नाव लक्षात ठेवायचं, एक छोटी एक शार्प एकदम छोटी ट्रिक आहे पेजचं नाव घ्यायचं आपल्याला. आता मी परत परत हे टाईप करणार नाही, फक्त पेजचं नाव काय लक्षात ठेवा आपण हां बॉडीच्या आता मी काय केलं तर एक लिंक बनव लिंक कॉपी केलेली आहे आणि इथे नाव दिलं आपल्या पेजचं नाव काय लिंक्स डॉट एच टी एम एल आहे. ठीक आहे lnks.html आणि बॅक टू टॉप म्हणून हे चालूया बॅक टू. आता तुम्ही प्रोग्रामिंग शिकता म्हणजे तुम्हाला आता कोड एका ठिकाणी कॉपी करून लगेच दुसऱ्या ठिकाणी त्याला ॲडजस्ट करता येणे हे शिकलं आवश्यक आहे. ठीक आहे आता बघा चालते का बघूया आपण, आलं हे लोड झालं आता हे बॅक टू टॉप लगेच झालं लोडच आहे बॅक टू टॉप. हां किंवा हे थोडक्यात सांगायचं म्हणजे अजून अजून एक करू शकतो आपण, हे काढून टाकूया वाईपटत जाऊन. सेव्ह केलं मी हां हे लोड झालं पुन्हा बॅक टू टॉप वरती आलं. ठीक आहे या व्हिडिओची जरा थोडंसं आपण प्रॅक्टिस करायची आहे. अधिक व्हिडिओसाठी आपण zpgurujee.com वर व्हिजिट द्या आणि या थोडंसं गेल्या व्हिडिओपेक्षा थोडंसं आवड वाटेल तुम्हाला, परंतु एकदा प्रॅक्टिस करा अधिक सोपं जाईल. धन्यवाद.